राज्यातील मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात सतरा मतदारसंघात सोमवारी मतदान होत असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे महाराष्ट्रातील मतदानाच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी धडाडणाऱ्या प्रचार तोफा शनिवारी संध्याकाळी थंडावल्या चौथ्या टप्प्यामध्ये सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी राज्यातील सतरा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे तीन कोटी अकरा लाख ब्याण्णव हजार आठशे तेवीस मतदार मतदानाचा हक्क बजावतील त्यात एक कोटी सहासष्ट लाख एकतीस हजार पुरुष तर एक कोटी पंचेचाळीस लाख एकोणसाठ हजार महिला मतदार आहेत मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक तीनशे बत्तीस तृतीयपंथी मतदार आहेत मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे या लोकसभा मतदारसंघांमध्ये एकशे दोन विधानसभा मतदारसंघ असून तेहतीस हजार तीनशे चौदा मतदान केंद्र आहेत सुमारे एक लाख सात हजार नऊशे पंच्या तीनशे नऊ व्हिव्हिपॅट यंत्र देण्यात आले आहेत एकूण तीन टप्प्यांमध्ये एकतीस मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडलं शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी तयारी सुरू आहे मतदान केंद्रावर आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत निवडणूक आयोगानं निर्देश दिले आहेत सखी मतदान केंद्र दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर पिण्याच्या पाण्याची सुविधा सावलीसाठी मंडप अशा सोयी यापूर्वी झालेल्या मतदान प्रक्रियेत पुरविण्यात आल्या आहेत